हाय फ्रेंड्स, विद्यास मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेल्दी मटन सूप कशा पद्धतीने तयार केले जातं याची रेसिपी पाहणार आहोत। तर हे मटन सूप तुम्ही लहान मुलांसाठी किंवा घरामध्ये कोण आजारी असेल तर त्यांच्यासाठी बनवू शकता। तर आजची ही रेसिपी करायला खूपच साधी आणि सोपी आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि विद्यास मराठी रेसिपी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर मटन सूप तयार करण्यासाठी अर्धा किलो मटन घेतलेलं आहे। आता यामध्ये मी एक चमचा जिरे पूड, एक चमचा धने पूड घातलेले आहे। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता यामध्ये मी एक छोटा चमचा गरम मसाला घातलेला आहे। आता यामध्येच आपल्याला एक चमचा हळद घालायची आहे। हळदीचा वापर थोडा जास्त करायचा आहे। त्याचबरोबर यामध्ये मी आलं लसूण घातलेलं आहे। आता बारीक चुरून घेतलेली कोथिंबीर घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपण आलं लसूण कोथिंबीर वापरल्यामुळे हे मटन सूप अगदी हेल्दी तयार होतं। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता एका कुकरमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, तर तेलाचा वापर हा कमी करायचा आहे। आता यामध्ये आपण मसाला लावून घेतलेलं मटण काढून घेऊयात। आता तेलामध्ये मटण घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण पूर्णपणे बंद न करता हे मटण आपण 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत। तर 10 ते 15 मिनिटांमध्ये या मटणाला छान असं पाणी सुटलेलं आहे। आता हे मटण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर पाणी न वापरता अशा पद्धतीने 10 ते 15 मिनिटांसाठी आपण हे मटण शिजवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला जेवढ्या प्रमाणात सूप तयार करायचा आहे तेवढं गरम पाणी घालायचं आहे। तर यामध्ये मी पूर्णपणे उकळलेलं एक बाऊल पाणी घालणार आहे। तर पाणी वापरताना पूर्णपणे उकळलेलं वापरायचं आहे। तर पूर्णपणे उकळलेलं पाणी वापरल्यामुळे हे सूप चवीला खूप छान तयार होतं। आता हा कुकर बंद करून मंद गॅसवरती आपण याच्या 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहोत। आता 3 शिट्ट्या करून झाल्यानंतर कुकरची पूर्णपणे वाफ गेल्यानंतर यावरचं झाकण मी काढून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आपलं मटन सूप हे तयार झालेलं आहे। तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर तुम्ही या पद्धतीने त्यांना हे सूप तयार करून देऊ शकता। तर मटन सूपची ही साधी आणि सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही देखील हे मटन सूप अशा पद्धतीने तयार करून बघा आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। त्याचबरोबर विद्यास मराठी रेसिपी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर समोर असलेली घंटी दाबून ऑल क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओंचे अपडेट सर्वात लवकर पोहोचतील। पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।